देशात नागरिकांना कुठे संघर्ष करावा लागले याचा काही नाही. काही वेळेला असा संघर्ष असतो की नैसर्गिक कारणांमुळे लोक वंचित राहतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यामध्ये एक मुलगा नदीचा पूल तुटल्यामुळे नदीतून बाईक घेऊन जातोय. उफंदी नदी असल्याची माहिती एका वेबसाईटनं दिली. देशामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असल्याचे व्हिडिओ या अगोदर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्यावर अधिक कमेंट येतात. त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्या मुलाकडे बजाज कंपनीची पल्सर बाईक आहे. त्याचबरोबर त्याने हेल्मेट सुद्धा घातलंय. हा पूल नदीच्या किनारी होता, परंतु तुटलेला पूल व्हिडिओमध्ये दिसतोय. त्या मुलाला पुला उलंडून पलीकडे जायचंय. मुलाने आपल्या पायातील बूट काढून घेतले, त्यानंतर गाडीचा स्टार्टर मारला. बघता बघता तो मुलगा पल्सर गाडी घेऊन नदीमध्ये उतरला. त्याचबरोबर पुला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचलाय. ज्यावेळी त्या बाईक पाण्यात उतरवली, त्यावेळी अनेकांना तो पाण्यात पडेल असं वाटलं होतं. पण त्या तरुणानं त्याच्या स्किलनं पाण्यातून उत्तम पद्धतीनं बाईक बाहेर काढली आहे.